तर आता आपण श्रीदेव रामेश्वरचं दर्शन घेऊया. हे आहेत श्रीदेव रामेश्वर. नमस्कार, मी संदीप सावंकरे, लाईव्ह पडको यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण आलो आहेत श्री क्षेत्र वेळगेव येथील रामेश्वर मंदिरामध्ये. आणि हे पुरातन मंदिर आहे, पुरातन शिव मंदिर आहे, खूप पुरातन आहे आणि एक आध्यात्मिक ठिकाण आहे. तर या ठिकाणी आता आपण आलो आहे. तर आता आपण इथला कार्यक्रम पाहूया. या ठिकाणी पौष महिन्यातील पहिल्या सोमवारी पूजा असते, म्हणजे सत्यनारायणची महापूजा असते आणि इतर महाभिषेकाचा पण कार्यक्रम असतो. तर आता आपण तो कार्यक्रम सुद्धा पाहणार आहोत आणि या ठिकाणी कशा प्रकारचं आयोजन आहे ते पाहूया. तर आता आपण मंदिर चालू झालं ऑलरेडी. आता आपण पहिल्यांदा रामेश्वराचं दर्शन घेऊया आणि या ठिकाणी नंतर एक डबल बरेचसुद्ध आयोजन आहे, ते आपण वेगळ्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. कोरलेलं मंदिर आहे, पूर्ण याचं कोरीव कात्रामध्ये मंदिर आहे. तर आता आपण श्रीदेव रामेश्वरचं दर्शन घेऊया. हे आहेत श्रीदेव रामेश्वर. या ठिकाणी खूप साऱ्या पुरातन मूर्त्या सुद्धा आहेत आणि मस्त इथलं वातावरण. तर आता आपण मंदिरामध्ये आलो आहे आणि हे बघा, हे श्रीदेव रामेश्वराची पिंडी आहे. खरोखर सुंदर वेगळ्या प्रकारचं मंदिर आहे, कोरीव मंदिर, पूर्ण कात्रामध्ये कोरलेलं मंदिर आणि खरोखर आध्यात्मिक ठिकाण आहे. तर आता आपण इथले काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून या मंदिराबद्दल माहिती घेऊया. नमस्कार, मी तुमच्या मंदिरामध्ये म्हणजे तुमचा कार्यक्रम पाहण्यासाठी झालो आहे. तर या मंदिराबद्दल मला माहिती पाहिजे होती, म्हणजे कशा प्रकारचं मंदिर आहे आणि किती तुमच्याकडे म्हणजे काय तुमच्या माहितीनुसार याचा इतिहास काय आहे. हे जवळजवळ 350 वर्षापूर्वी हे पांडवांनी कोरलेलं असं आख्यायिका आहे. 350 वर्षापूर्वी तुम्ही होऊन गेली जवळजवळ. ओके, हे पूर्ण जे मंदिर आहे ते पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. ओके ओके, दगडात कोरलेलं आहे. या मंदिरात आता जेवढं तुम्ही फिरला तेवढी जी जेवढी ह्याला ती माती म्हणजे जे काढून काढण्यात ती माती आली होती ती इथे जवळपास कुठेही सापडत नाही, किंवा तो ढिगारा असेल कुठेही सापडत नाही. वेगळ्या प्रकारची माती आहे, वैशिष्ट्य आहे, दगडाची माती ते कुठेही मिळत नाही. पुन्हा इथे गोड्या पाण्याचे आपले विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी चर्मरे जर जे कोणत्या अंगावर असते. ओके, औषधी पाणी आहे. ते 3 दिवस त्याने आंघोळ केली तर तो चर्मरोग बरा होतो असा इथल्या लोकांचा समज आहे. आणि असं घडतं आणि असं बरीचशी उदाहरणं अशी आहेत. ओके ओके,
तुम्ही आता 350 वर्ष बोला, पांडव त्याच्या अगोदर होते, म्हणजे किती एक्झॅक्टली किती? हा म्हणजे एक्झॅक्टली हा पांडव कालीन आहे, पांडव कालीन आहे, ते पण लिखित नाही. ओके ओके. आणि हे एका रात्रीत कोरलेलं मंदिर हुंडा ज्यावेळी आरवलं पहाटे त्यावेळी इथून निघून गेले. ओके ओके. एका रात्रीत बनवलेलं आहे कोंबडा आरवीच्या पूर्वी. ओके. कोंबड्याचं सुद्धा इथे धाप आहे वरती. ओके ओके. पूर्ण झालं नाही असं एक एक या मंदिराचे लाड हे विश्वस्त. ओके ओके. विश्वस्त आहे, मानकरी आहे, ट्रस्टी सुद्धा तेच आहे. ओके ओके. पूर्ण गाव मिळून हे हा सगळा कार्यक्रम केला जातो. इथे सत्यनारायणची महापूजा आजची ही वार्षिक आहे गावचं. हे आता तुम्ही पौष महिन्यात सोमवारी करता? हे वार्षिक आहे. ह्या वार्षिक ही पूजा आल्यानंतर तिसऱ्या दिवशी राखण असते आणि त्याच्यानंतर पूर्ण गावाला म्हणजे पुढील जे काय कार्यक्रम मशागतीचा जे काय त्यांचा तो कार्यक्रम असतो त्याला गावातील. ओके ओके ओके. तो कार्यक्रम साजरा होतो. ओके. आणि हे म्हणजे याच्यानंतर तुम्हाला महाशिवरात्री पण तुमची असते ना? म्हणजे त्याच्यानंतर झाल्यानंतर महाशिवरात्री कार्यक्रम होतो, महाशिवरात्री मोठा कार्यक्रम होतो. त्यानंतर त्रिपुरी पौर्णिमा होतो कार्यक्रम. इथेच हे एक देऊळ आहे, पूर्ण एक ग्रामदेवता आमचं पावणा देवी 400 मीटर वर आहे. ओके ओके. तिथे सुद्धा कार्यक्रम होतात. ओके. दसऱ्याचा कार्यक्रम वगैरे असे मोठे कार्यक्रम होतात आणि मंडळ चांगल्या प्रकारे दरवर्षी कार्यक्रम मोठमोठे म्हणजे बाहेरचे लोक म्हणजे हिल सिटीतील लोक घेऊन इथे चांगले चांगले अरेंज करतात. यावर्षी तुम्ही चांगली डबल वगैरे ठेवली? दरवर्षीच असते पण आता कोरोनामुळे 2 वर्ष आम्हाला कमी केलं सगळं सरकारचं हे बघून आम्हाला ते त्याच्यात कंट्रोल केलं. आम्ही गेल्या वर्षी आम्ही फक्त साध्या पद्धतीने कार्यक्रम केला. डबल भरी वगैरे दरवर्षी असते. महाशिवरात्री मोठमोठे कार्यक्रम असतात. लोकांचा सुद्धा इथे प्रतिसाद चांगला असतो महाशिवरात्रीला. तर बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातून बरेचसे लोक येतात. असं आहे नाही हे त्याचं पहिल्यापासून म्हणजे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. सुप्रसिद्ध देवस्थान तुम्ही चांगल्या प्रकारे मेंटेन केलं. एवढं मोठं मंदिर तुम्हाला कुठेही मिळणार नाही. नाही नाही. वेगळं वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे आणि पूर्ण गाव मिळून सगळे कार्यक्रम खेळीमिळीने चांगल्या प्रकारे इथे साजरे करतात. ओके. कोणाचाही वाद नाही, दंडा नाही, काही नाही, चांगल्या प्रकारे करतात. पिंडी स्वयंभू आहे. स्वयंभू पिंडी आहे. स्वयंभू पिंड आहे. ओके. स्वयंभू पिंडी आहे. तेव्हापासून आहे ते स्थापना. ओके. हे आमचे गाव प्रमुख आमचे विजय पाटील. नमस्कार. ही सगळे आम्ही सगळे लाड मानकरी म्हणून. तुम्ही सर्व लाड मानकरी इथे? ओके. हे सर्व इथले मानकरी आहेत, लाड मानकरी. आणि दरवर्षी उत्साहात गावाच्या मदतीने उत्साहात अशा प्रकारे कार्यक्रम साजरा करतात. खूप सुंदर नियोजन आहे तुमचं आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ही सुद्धा एक मंदिराची बाजू आहे. या ठिकाणी वीर सुद्धा आहे. अशा प्रकारे पूर्ण गुफा मंदिर आहे. बघा इकडून कधी आठवत नाही ते पाणी कायम एवढं असतं ना इथे. ओके. या ठिकाणी कायम याच लेवलने पाणी असतं. बरोबर वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. आता रात्री जास्त दिसत नाही पण सुंदर असं कोरीव. आपण मंदिर परिसर फिरतोय. बरोबर सुंदर मंदिर आहे. आणि या मंदिराच्या आवारात हे कुठचं मंदिर आहे? आलोबा मंदिर. ओके ओके. त्या मंदिराच्या आवारात आलोबा मंदिर आहे. आपण त्या मंदिरात पण जाऊन दर्शन घेऊ. हा हा हा. आपण अशा प्रकारे इथले वेळगिवचं मंदिर परिसर सुंदर. ओके ओके. हा हा. महाशिवरात्रीला इथे मोठा कार्यक्रम असतो ना. मस्त आयोजन आहे इथलं. आता आपण कुठला कार्यक्रम वेगळ्या फिल्म मध्ये पावले.
अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि आज त्यांची खूप गडबड आहे तरी सुद्धा त्यांनी आपल्याला चांगली माहिती दिली. या ठिकाणी सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पौष महिन्याच्या पहिल्या सोमवारी पूजेचं आयोजन असतं तसं आयोजन आहे आणि खूप चांगलं आयोजन आहे. हे मंदिर खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईक पण चॅनलवर सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचा धन्यवाद. या ठिकाणी आता डबल बारी सुद्धा आहे. संदीप लोकेरी, श्रीकांत शिरसाट यांची ती आपण वेगळ्या एपिसोडमध्ये पाहूया.